आरबीआयने अत्यंत महत्त्वाचा निर्णय काल जाहीर केला आहे. आरबीआयच्या निर्णयानुसार आता लवकरच 2000 नोटा या कालबाह्य होणार आहे. सप्टेंबरची डेडलाईन देत 2000 नोटा हे आता मार्केटमध्ये दिसणार नाही आहे. तर याचा मार्केटवरती काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेऊयात. याबाबत आपण व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत की 2000 नोटा बंद झाल्या तर काय होऊ शकतं, याचा त्यांच्या व्यापारावरती काही परिणाम वगैरे होणार आहेत का ते आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की 2000 नोटा बंद झालेले आहेत तर त्याचा व्यापारावरती काही परिणाम होणार आहेत किंवा त्यांना याविषयी काय वाटतं नेमकं या निर्णयाविषयी. आता 2000 जे नोटा बंद सरकारने जे हे केलेले मागचं जे नोटाचं परिणाम होतं तसं यावर्षी ह्याचा इफेक्ट एवढा नाही होणार आहे. कारण का जवळजवळ 2-1 वर्षापासूनच 2000 नोटा चलनामध्ये बऱ्याच प्रमाणात कमी येत होते आणि त्याचं ग्राहकावर इफेक्ट होईल असं म्हणजे आम्हाला वाटत नाही का होईल त्याचा इफेक्ट म्हणून. म्हणजे आमच्या व्यवसायावर तर पडू शकणार नाही इफेक्ट, पण ते जे त्यांनी निर्णय घेतला तर त्यांची ह्याच्यावर आहे का त्यांनी काय निर्णय घ्यावा काय नाही, पण बिझनेसवर एवढं त्याचा इफेक्ट नाही होणार असं मला वाटतंय. गेल्या वर्षभरापासून 2000 नोटा म्हणजे आपल्याकडं जे ग्राहक येतात तर ग्राहकांकडून आपल्याकडं व्यवहार हे ऑनलाईन होतात कॅशमध्ये, पण त्याहीमध्ये 2000 नोटा किती स्वरूपात आलेल्या आहेत. आता मोस्टली जो झालेला आहे तो ऑनलाईनच झालेला आहे पेमेंट बऱ्याचपैकी, म्हणजे जवळजवळ 75% जरी म्हणलं तरी चलन ऑनलाईनच होऊ राहिलं आहे. आता जे काही येऊ राहिले पण त्याच्यामध्ये 2000 नोटाचं प्रमाण फार कमी होतं. म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षापासून तर चलनामध्ये फारच म्हणजे नोट नाहीसे बरोबरी दिसत होते नोट. गेल्या काही वर्षांपूर्वी 500 आणि 1000 नोटाबंदीचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला होता तर त्यावेळेस ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, सर्वसामान्य नागरिकांना, की बँकेमध्ये रांगा लावून त्यांना त्या नोटा जमा करावं लागले. आणि आता पुन्हा एकदा 2000 नोटाबंदीचा निर्णय जाहीर केलेला आहे तर मग आता काय वाटतं याचा काय परिणाम होऊ शकतात. आता मला नाही वाटत का 2000 जे नोटा त्यांनी सरकारने हे केलेले त्याचं इफेक्ट जे महाग झालेलं आहे तेवढं हे होणार आहे. कारण का ती वेगळी गोष्ट होती आणि ही वेगळी गोष्ट आहे. ही जो 2000 नोट ही चलनामध्येच प्रमाणात कमी होती त्याचा इफेक्ट जो महाग झालेला आहे तो इफेक्ट ह्याच्यावर नाही होऊ शकणार एवढा माझं मला असं खात्री पूर्ण. आता गेल्या काही दिवसात जर बघितलं असेल तर 2000 नोटा या बाजारातूनच गायब झाल्या, तर आपल्याकडं ग्राहकांकडून आपण लास्ट टाइम 2000 नोट कधी बघितली. आता चलनामध्ये आठवड्यामध्ये पण एखादी येती किंवा महिन्यामध्ये 2-4 फार प्रमाण कमी झालंय. आता 500 प्रमाण वाढलंय पण 2000 नोटाचं प्रमाण फार कमी. आता 1-2-3 दिवस अगोदर माझ्याकडे 1-2 नोटा आले 2000 असे काही लई चलनामध्ये नव्हते. मोस्टली ऑनलाईन झाल्यामुळं नोटाचं प्रमाणच कमी झालेलं आहे. जे काही येतात समजा 500 किंवा 200-100 नोटाचं प्रमाण जास्त वाढलेलं मोस्टली ऑनलाईनच झालेलं आहे. एकंदरीत मग जो हा रिझर्व्ह बँकेने हा जो निर्णय घेतलेला आहे की 2000 नोटाचं बंदीबाबत तर तुम्हाला तो काय वाटतो, योग्य की अयोग्य, तुमचं काय वाटतं. आता त्याच्यावर मी काय जास्त बोलू नाही शकत. आता तो सरकारचा निर्णय आहे काय करावं आणि काय नाही, पण मार्केटवर इफेक्ट होणार नाही एवढी मी खात्री देतो त्याची. बस बाकी काय मी याच्यावर हे नाही आहे, पण बाकी मार्केटवर त्याचा काही फार मोठा परिणाम होणार नाही एवढं मी सांगू शकतो. 2000 नोटा बंद होणार आहेत, आपण व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. चला तर आणखी एका व्यापाऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं की 2000 नोट ही बंद होणार आहेत तर व्यापारावरती तसेच मार्केटवरती काही परिणाम होणार आहेत का. चला आपण जाणून घेऊ. नमस्कार. 2000 नोटा या कालबाह्य होणार आहे, रिझर्व्ह बँकेने याबाबतचा निर्णय घेतला होता, तर तुम्हाला काय वाटतं की हा निर्णय योग्य आहे का, याचा मार्केटवरती काही परिणाम वगैरे होणार आहे का. हा निर्णय एकदृष्टी कधी पण चांगलाच आहे, कारण 2000 नोटांचा सर्वसामान्य माणसांना तसा काहीच उपयोग होत नाही. आणि जर तसं तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर गेल्या 2 वर्षात 2000 नोटांचं प्रमाण खूप कमी झालं आहे. याचा अर्थ असा होत नाही की बँकांनी त्या जमा करून घेतल्या आहेत, त्या काही लोकांनीच डंप केलेल्या होत्या. त्यामुळं 2000 नोट बंद झाले तर सर्वसामान्य माणसाला आणि मार्केटवर बिलकुल परिणाम होणार नाही. परिणाम होईल तो ज्याला पैसा जपून ठेवायची सवय आहे त्या माणसांनाच, सर्वसामान्यांना काहीच फरक पडत नाही त्याचा. आता बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत तर त्यामुळं लास्ट टाइम तुम्ही कधी बघितले. तसं दुकान असल्या कारणाने तशा नोटा येतच जातात, तर महिन्यातून ॲटलीस्ट 2-4 वेळा तर 2000 नोट येती फिरती, आम्ही आमच्याकडे येते आम्ही कोणातरी देऊन टाकतो, हे चालूच असतं. मागच्या वेळेस ज्यावेळेस 500 आणि 1000 नोट बंद झाल्या होत्या
त्यावेळेस त्या नोटा एक्सचेंज करताना प्रत्येकालाच मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. परंतु निर्णयाला तुम्ही कशा अंगेल नाही बघताय. तसं यावेळेला जर तुम्ही नीट पाहिलं तर त्यांनी निर्णय घेताना असं दिलं की 23 मे पासून काहीतरी सप्टेंबर एंड पर्यंत तुम्ही नोटा, म्हणजे 4 महिन्याचा कालावधी आहे. आणि मला नाही वाटत सर्वसामान्य माणूस जो म्हणजे भले लाखभर पगार का असं ना त्याला, त्याच्याकडे एवढा काही फार नोटा नसतात. 20,000 रुपये तुम्ही असे कधीही बदलून घेऊ शकताय. 4 महिन्याचा कालावधी खूप आहे आणि त्या नोटा पूर्णपणे बाद केलेली नाही. जसं नोटबंदीमध्ये पूर्ण बादच केले रात्रीतून, तसा हा निर्णय नाही. हा तुम्ही बँकेत जमा करायचे किंवा तुम्हाला बदलून मिळणार, एक्सचेंज पण आहे, त्यामुळे हे त्रासदायक कोणत्याच दृष्टीने नाही आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर 2000च्या नोटा बंदीचा मार्केटवर खूप काही असा परिणाम होणार नाही, असेच प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून येत आहेत. 2000च्या नोटा बंदीबाबत आणखी काय व्यापाऱ्यांची आपण माहिती प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना याविषयी काय वाटतं. सर, RBI एक नुकताच एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे की 2000च्या नोटा या बंद होणार आहेत. तर त्या निर्णयामुळं मार्केटवरती काही परिणाम होईल का, तुम्हाला काय वाटतं यावर? 2000च्या नोटा बंद झाल्यामुळे मार्केटमध्ये काय परिणाम होईल असं बिलकुल वाटत नाही. तसं पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये 2000च्या नोटा या मार्केटमध्ये दिसतच नाही आहेत. तुरळक प्रमाणामध्ये कधीतरी 2000च्या नोटा या कॅशमध्ये येतात आणि लोकं खरेदी करतात. तसं पाहिलं तर 2000च्या नोटा या बाजारामधनं जसे काही गायबच झाले आहेत असं वाटतंय. आता दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्ही जर पाहत असाल की आता कॅश स्वरूपात व्यवहार हे कमी होत गेलेले दैनंदिन आणि त्याचं रूपांतर आता डिजिटलकडे होत चाललेलं आहे, तर तुम्हाला वाटतं का हे 2000च्या नोटा बंद झाल्या तर असा फारसा काही परिणाम वगैरे होईल? असा काही फारसा परिणाम होणार नाही, कारण की लोकांचं कल आता जास्त करून कॅशलेसमध्ये वाढलेलं आहे. 5 आणि 10 रुपयाच्या वस्तू घेतल्या तरी लोक डिजिटल पेमेंट करण्यासाठी मागतात. उलट आम्हीच त्यांना म्हणतो अरे बाबा 10 रुपये कशाला डिजिटल, ते ऐकत नाहीत. आणि जो काही व्यवहार होतो आहे तो 100, 50, 500 मॅक्झिमम नोटाचाच व्यवहार होतो आहे. बाकी तसं पाहिलं तर 2000 नोटा ह्या काही काउंटरवर दिसतच नाही आहेत आणि त्याचा बाजारामध्ये कुठलाही परिणाम होईल असं वाटत नाही. आता गेल्या काही वर्षापूर्वी असा एक निर्णय झाला होता की 500 आणि 1000च्या नोटा या बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यावेळेस त्या नोटा बँकेमध्ये जमा करताना प्रचंड अडचणी वगैरे आल्या होत्या प्रत्येकालाच, ग्राहक असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो. आता पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला की 2000च्या नोटा या बंद करायच्या आहेत. तर मग आता तुम्हाला बँकेत जमा करताना काही ज्यावेळेस आधी काही अडचणी आल्या होत्या का किंवा आता काही अडचणी येऊ शकतात का, त्यावरती तुम्हाला काय वाटतं की या नोटा जमा करण्यात काय अडचणी येऊ शकतात? अशा काही अडचणी येईल असं वाटत नाही, कारण की ज्यांच्याकडे 2000च्या नोटा आहेत आणि त्या लिगली आहेत, म्हणजे की 2 नंबरच्या नाही आहेत, तर त्यांना बँकेमध्ये नोटा भरण्याचा कुठल्या प्रकारच्या अडचणीला असं वाटत नाही. आणि तसं पाहिलं तर सर्वसामान्य लोकांकडे 2000 नोटा या फार कमी प्रमाणात आहेत. थोड्याफार काही लोकांनी ठेवलेल्या असतील तर त्या त्यांना बँकेमध्ये जाऊन त्या आपल्याला बदलून घेता येतील आणि काही त्याच्यामध्ये अडचण येईल असं काही वाटत नाही, कारण बँकेमध्ये 3 महिन्यापर्यंत मुदत दिलेली आहे. 3 महिन्यामध्ये तुम्ही जाऊन आपल्या नोटा बदलू शकता किंवा त्याच्या बदल्यात आपण आपल्या ठेवीमध्ये स्वरूपामध्ये ठेवू शकता किंवा ATM थ्रू परत काढू शकता. त्याच्यामुळे त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला होईल असं बिलकुल वाटत नाही. आता आपल्याकडं आपण मोठे व्यापारी आहात, आपल्याकडं दररोज लाखोंचा व्यवहार हा होत असेल, तर आपल्याकडं गेल्या काही महिन्यापासून आपण विचार केला तर 2000च्या नोटांचा असे व्यवहारामध्ये कितीदा आले असं आपल्याला काय वाटतं यावेळी? तसं पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये 2000 नोटाचं चलन बाजारामध्ये फार कमी प्रमाणात आहे. ज्या काही नोटा असतील लोकांकडे, तसं पाहिलं तर या 2000च्या नोटा ह्या दाबून ठेवलेल्या असतील तर ह्या काळा पैसा ज्यांच्याकडे आहेत त्या लोकांकडेच या पैसे असतील. तसं जर बाहेर असत्या नोटा तर ह्या चलनामध्ये रोजच्या रोज भरपूर प्रमाणात दिसल्या असत्या, पण तशा काही दिसत नाही आहेत. ज्यांच्याकडे असतील, ज्यांच्याकडे 2 नंबरचा पैसा भरपूर प्रमाणात पडलेला आहे, यामध्ये राजकारणी असतील, भ्रष्टाचारी लोक असतील, अधिकारी असतील, की ज्यांच्याकडे या 2000च्या नोटा आहेत त्यांना त्याची जास्त भीती असेल, कारण त्यांना बँकेमध्ये भरायच्या तर त्याला लिमिट आहे आणि परत काढायच्या तर ते त्याला शो करावं लागेल. त्याच्यामुळे सामान्य माणसाने जनतेने पॅनिक होऊ नये आणि घाबरून जाऊ नये, कारण त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, त्यांचा पैसा सुरक्षित आहे.
बँकेमध्ये जाऊन ते 3 महिन्यामध्ये कधीही आपण त्या बदलून घेऊ शकतो. एकंदरीतच आपण पाहिलं की 2000 नोटा या बंद झाल्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. आपण त्याबाबत मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आपल्याला येतच जाणवतंय की 2000 नोटा या बंद झाल्या, मात्र त्याचा फारसा असा काही परिणाम हा मार्केटवरती तसेच व्यापारावरती होईल असं काही वाटत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडेसोबत मी प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी.